नमस्कार, मी निकिता. उत्कर्ष किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला चटपटीत कैरी भात बनवून दाखवणार आहे. 2 मिनिटात बनतो आणि सर्वांनाच आवडेल असा हा कैरी भात आहे. त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जरूर क्लिक करा, म्हणजे अशा छान छान सिंपल रेसिपीजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येतील. चला तर मग बघूया आपण कैरी भात. साहित्य आहे इथे, मी भात घेतलेला आहे शिजवलेला. 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून मी कुकरला 2 शिट्या काढून घेतलेल्या आहे. इथे जिरं घेतलेलं आहे, मोहरी आहे, लांब स्लाइस मध्ये कांदा कापून घेतलेला आहे 1 मोठा. इथे एक छोटी कैरी किसून घेतलेली आहे, वरचे साल काढून किसलेली आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, चवीनुसार मीठ. मीठ थोडं कमी घेतलेलं आहे कारण भात शिजवताना मी सुद्धा मीठ घातलेलं होतं. इथे मी 1 छोटा चम्मच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जास्त घ्यायचं नाही, थोडंच घ्यायचं. तेल गरम झालं की 1/2 चम्मच मोहरी घालते आणि जिरं. छान जिरं आणि मोहरी फुलून वर आलेलं आहे, त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया आणि कांदा. कांदा हा आपल्याला जास्त भाजायचा नाही. जसं आपण एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही जसं आपण भाजीसाठी करतो तसा, मंद आचेवर 3 ते 4 मिनिट फक्त शिजवून घ्यायचा आहे हा कांदा. म्हणजे छान असा जरा गोड असा लागतो, 1-2 ते 3 मिनिट फक्त. कांदा छान 3 ते 4 मिनिट छान भाजून घेतलेला आहे, त्यामध्येच आपण कैरी घालणार आहोत. आणि कैरी पण छान अशी किसलेली कैरी शिजवून घ्यायची 2 मिनिट तेलामध्ये. छान दोन मिनिट छान कैरी मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण भात घालणार आहोत. तुम्ही सकाळचा भात तुम्ही रात्री पण असं बनवू शकता, खूपच छान लागते. माझ्या घरी सर्वांनाच आवडतो हा भात, तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. नेहमी बनवत राहाल हा. मी कैऱ्यांच्या सीझन मध्ये हा भात नेहमी बनवते. छान असं मिक्स करून देऊया सोबत आपण मीठ आणि कोथिंबीर. मस्त इथे छान मिक्स झालेला आहे. झाकण ठेवून आपण 1 मिनिट फक्त मंद आचेवर वाफ काढून घेऊया. 1 ते 2 मिनिटात मी गॅस बंद करते. इथे आपला चटपटीत कैरी भात तयार आहे. आता आपण सर्व करूया. एक 2 मिनिटात तुम्ही हा कैरी भात बनवू शकता. छान जेवताना गरम गरम बनवून सर्व करू शकता. बनवून थोडी कोथिंबीर घालते. मस्त, तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर क्लिक करा, म्हणजे असे छान छान रेसिपीजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येतील. वेळातला वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.